महिला व बालकल्याण विभागातर्फे कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती निधन पावले आहेत अशा एकल महिलांना 50,000 आणि एक पालक गमावलेल्या बालकांना 25,000, दोन पालक गमावलेल्या बालकांना 50,000 अर्थसहाय्य मिळण्याच्या विषयास बुधवारी महासभेनं मंजुरी दिली. महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पद्धतीनं महासभा झाली. या महासभेत पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील आकृतीबंधानुसार अतिरिक्त शहर अभियंता या पदनामाऐवजी त्याच वेतनश्रेणीतील जल अभियंता हे पद मंजूर होण्याबाबतच्या विषयास महासभेत मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल महापालिकेच्या महासभेत विविध विषयांना महापालिकेनं मंजुरी दिली. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ड मधील गुरुशरणम इमारती समोरील रस्त्यांचे व पावसाळी गटारांचे उन्नती करणे, महापालिकेच्या मालकीच्या पनवेल येथील अंतिम भूखंड क्रमांक 273 रयत शिक्षण संस्थेस भाडेपट्ट्याने देणे, नव्याने समाविष्ट झालेल्या 29 गावांसाठी उंच जलकुंभ व त्यासाठी जलवाहिन्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास सुधारित मान्यता प्रदान करणे, पालिका कर्मचाऱ्यांना सन 2020-21 दीपावली सानुग्रह अनुदान मंजूर करणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ प्रभाग क्रमांक 4 मधील मुरबीगाव येथे मलनिस्सारण वाहिन्या टाकणे व पावसाळी गटार बांधण्याचे काम करणे, पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार झोपडपट्ट्यांचा विकास करणे, परवडणारी घरांची निर्मिती करणे, यासाठी इमारत बांधकाम व पायाभूत सुविधा तयार करणे, पालिका सफाई कर्मचाऱ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत मोफत घरकुलांचा लाभ देणे, याचबरोबर पनवेल वाहतूक शाखा नवी मुंबई यांनी केलेल्या मागणीप्रमाणे ट्रॅफिक वॉर्ड न पुरवण्याच्या विषयास महासभेनं मंजुरी दिली. प्रभाग समिती ड अंतर्गत पनवेल येथील मुख्य बाजारपेठ रस्त्यालगत पे अँड पार्क करण्याबाबतच्या विषयांवर चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने हा विषय महासभेत स्थगित करण्यात आला. तर पनवेल महानगरपालिकेचा 2019-20 व 20-21 या कालावधीचा पर्यावरण सत्यस्थिती अहवाल महासभेपुढे आज मांडण्यात आला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, नगर सचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.